So once again, I welcome all the students in lecture number 5 of unit 2nd, that is swing. So today we will see next controls, swing controls, that is button, checkbox and radio button. Okay, what we will study first is button, that is J button, button, checkbox, okay, and radio button. So we will study these three controls. First we will see the J button. So J button is very much different from AWT button in many respects. Jasa apan AWT madhe sudha apan kay kelela hai, button tayar kelela hai, parantu yachatle swing madhla je J button hai khup tya manana vegla hai, kyunki tyache kay vegle aspects hai te apan baghuya. The swing push button is denoted by using J button class. As we know, every control having some class. So if you want to create a button, at that time we will use J button class. The class used to create button in a swing, the class name is J button. Okay, as we have already known that every control is start with the J. So, okay, in AWT it is only button, in swing it is J button. Then the swing button classes are sub classes of abstract button class. तर जे बटन हा कशापासून हे झालेला आहे, डिराइव झालेला आहे, ॲबस्ट्रॅक्ट बटन क्लास पासून तयार झालेला आहे. हा कदाचित एमसीक्यू मध्ये वगैरे तुम्हाला क्वेश्चन विचारतात की द जे बटन इज डिराइव फ्रॉम विच क्लास, किंवा इट इज अ सब क्लास ऑफ विच क्लास, दॅट इज ॲबस्ट्रॅक्ट बटन क्लास. देन इन स्विंग वी कॅन असोसिएटेड अँड असोसिएट अँड आयकॉन अँड or a string with the J button class. Means what? जसं ए डब्ल्यू टी मध्ये आपण काय करत होतो की बटन जे आपण तयार केलेलं आहे त्या बटनावर आपल्याला ना आता सबमिट, सबमिट एक बटन असते बघा, बरोबर आहे. आपण एखादा फॉर्म भरल्यानंतर सबमिट करतो, बरोबर आहे. तर सबमिट याला आपण काय म्हणतो, बटन म्हणतो, किंवा लॉग इन, लॉग इन हे काय एक बटन आहे, आपण लॉग इनवर क्लिक करतो, लॉग आउटवर क्लिक करतो, किंवा सबमिट, सबमिट बटन आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे सगळ्यांना, सबमिट बटनचा आपण यूज करतो. तर सबमिट हे बटनवर तुम्हाला लिहिलेलं आहे, लक्षात येते का बघा. परंतु जे बटन मध्ये कसं आहे की तुम्ही बटन तयार करू शकता, बटनवर तुम्ही स्ट्रिंग पण देऊ शकता आणि बटनवर तुम्ही एक इमेज सुद्धा ऍड करू शकता, लक्षात येते का बघा. बटनवर इमेज, इमेजला आपण काय म्हटलं, आयकॉन. सो इन सिंग वी कॅन असोसिएट अँड आयकॉन ऑर स्ट्रिंग, किंवा दोन्ही सुद्धा, अँड पण म्हटलंय, आयकॉन आणि स्ट्रिंग दोन्ही सुद्धा पाहिजे असतील, म्हणजे इमेज पण पाहिजे आणि त्याच्यावर अजून अक्षर सुद्धा पाहिजे, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करता येईल, किंवा फक्त आयकॉन, फक्त स्ट्रिंग, ओके, किंवा बोथ, असं तुम्हाला करता येईल. ओके, सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फीचर दॅट वी कॅन ऍड आयकॉन ऑर वी कॅन सेट आयकॉन टू दॅट बटन. बऱ्याच वेळा बघा बटनवरच असं एक इमेज असते किंवा फोटो असतो, ठीक आहे. तर हे AWT मध्ये शक्य नाही आहे, तर हे का एक डिफरन्स आहे. त्याच्यानंतर काय बघा, वॉट आर द कन्स्ट्रक्टर्स ऑफ जे बटन. तर जे बटनचे कन्स्ट्रक्टर बघायचं, पहिला कुठला आहे, जे बटन स्ट्रिंग लेबल. सो दिस कन्स्ट्रक्टर यूज टू गिव अ लेबल टू द बटन, म्हणजे आपल्याला बटनला काहीतरी नाव द्यायचं, ठीक आहे. जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे सबमिट, सबमिट हे त्या बटनवर लिहिलेलं असते, बरोबर, सबमिट. मग आपण क्लिक करतो, एखादा फॉर्म जमा करायचा आहे, सबमिट करायचा आहे, पूर्ण झाल्यानंतर तेव्हा सबमिट. सो इफ यू वॉन्ट टू गिव अ लेबल टू एनी बटन, ऍट दॅट टाइम वी विल यूज कन्स्ट्रक्टर दॅट इज जे बटन. ओके, जे बटन स्ट्रिंग लेबल, तर ते लेबल आहे, म्हणजे त्याच्यावर काहीतरी त्या बटनवर अक्षर असणार आहे, स्ट्रिंग असणार आहे. नंतर काय बघा, जे बटन इमेज आयकॉन ऑब्जेक्ट. जर आपल्याला बटनला काय करायचं आहे, एखादा इमेज सेट करायची असेल किंवा फोटो, बरोबर आहे, तर त्याच्यावर इमेज आपल्याला हे करायचे असेल तर आपल्याला कन्स्ट्रक्टर कोणता वापरायचा आहे, जे बटन इमेज आयकॉन ऑब्जेक्ट, जे बटन इमेज आयकॉन ऑब्जेक्ट. ओके, जे बटन इमेज आयकॉन ऑब्जेक्ट म्हणजे त्याच्यावर काय होईल, त्यामुळे इमेज आपल्याला काय होईल, ती त्याच्यावर काय होईल, सेट होईल. त्याच्यानंतर काय बघा, नेक्स्ट काय बघा, जे बटन स्ट्रिंग लेबल इमेज आयकॉन ऑब्जेक्ट, जे बटन स्ट्रिंग लेबल इमेज आयकॉन ऑब्जेक्ट म्हटल्यानंतर काय होईल, आता याचा अर्थ काय असणार आहे बघा, याच्यामध्ये ह्या कन्स्ट्रक्टरचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, त्या बटनवर काय करायचं आहे, स्ट्रिंग सुद्धा सेट करायची आहे आणि त्याच्यावर काय करायचं आहे, इमेज सुद्धा सेट करायची आहे. ओके, जे बटन स्ट्रिंग लेबल इमेज आयकॉन ऑब्जेक्ट, म्हणजे काय होईल, त्या बटनवर आपल्याला काय करायचं आहे, इमेज म्हणजे त्या बटनवर आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रिंग म्हणजे त्या सबमिट असं समजा ते नाव आहे, सबमिट हे काय आहे, लेबल आहे, आणि त्याच पद्धतीने काय करायचं आपल्याला,
इमेज पण ऍड करायचे, म्हणजे दोन्ही समजा जर त्या बटनवर डिस्प्ले करायचे असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर काय करायला लागेल आपल्याला, हा कन्स्ट्रक्टर वापरायचा, जे बटन स्ट्रिंग लेबल इमेज आयकॉन ऑब्जेक्ट, ओके, तर ते आपल्याला दोन्ही सुद्धा आपण इथं ऍड करू शकतो. तर पहिला कन्स्ट्रक्टर कशासाठी वापरायचा आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, पहिला कशासाठी हे करायचं आहे, पहिला फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर बटनवर स्ट्रिंग आली, दुसरं कशासाठी वापरायचं आहे, त्याच्यावर इमेज, ओके, त्याच्यावर फोटो, आणि तिसरं कशासाठी वापरायचं आहे, आपल्याला स्ट्रिंग पण ऍड करायचं आहे आणि काय करायचं आहे, इमेज पण ऍड करायचं. तर सो दीज आर द कन्स्ट्रक्टर ऑफ जे बटन. त्याच्यानंतर त्याच्या मेथड्स काय आहेत बघा जे बटनच्या, पहिली काय बघा, व्हॉइड सेट लेबल स्ट्रिंग लेबल, म्हणजे आपल्याला काय जसं कन्स्ट्रक्टर वापरतो त्याच पद्धतीने काही मेथड वापरून सुद्धा आपण ते जिथं आपण जे कन्स्ट्रक्टर मध्ये काम करणार आहे तिथे सुद्धा आपण त्याचा यूज मेथड वापरून सुद्धा करू शकतो. म्हणजे व्हॉइड सेट लेबल स्ट्रिंग लेबल म्हणजे आपल्याला बटनला काय करायचं, लेबल द्यायचं असेल तर मेथड काय वापरायचं आहे, व्हॉइड सेट लेबल, बरोबर आहे. त्याच्यानंतर ते लेबल जे काय दिलेलं आहे त्या बटनला, तर ते आपल्याला बटन काय लेबल दिलं हे आपल्याला काय करायचं, फाइंड करायचं असेल, रिटर्न करायचं असेल, तर काय वापरायचं बघा, स्ट्रिंग गेट लेबल. त्यामुळे काय होईल, त्याला काय लेबल दिले, त्या बटनवर काय स्ट्रिंग आहे ते काय होईल, रिटर्न होईल. नंतरचं मेथड काय बघा, थर्ड, व्हॉइड सेट आयकॉन इमेज आयकॉन ऑब्जेक्ट, म्हणजे आपल्याला एखाद्या बटनला इमेज सेट करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे, व्हॉइड सेट आयकॉन इमेज आयकॉन ऑब्जेक्ट. फोर्थ काय बघा, इमेज आयकॉन गेट आयकॉन, त्या बटनला आपण कुठली इमेज सेट केली ही काय करायची, आपल्याला रिट्राईव्ह करायची आहे. लक्षात आलं काय बघा, त्या बटनवर कुठली इमेज आहे ही, जर त्या इमेजचं काय नाव आहे हे आपल्याला रिट्राईव्ह करायचं असेल, बरोबर, किंवा रिटर्न करायचं असेल, तर आपल्याला काय वापरायचं आहे, इमेज आयकॉन गेट आयकॉन, या काय करायचे, या मेथड वापरायचे, ठीक आहे. नंतर बघा एक स्मॉल प्रोग्राम आपण बघूया, स्मॉल प्रोग्राम बघा, इथं काय केलं बघा, इम्पोर्ट जावा डॉट ए डब्ल्यू टी डॉट स्टार, म्हणजे पहिल्यांदा काय केलं, ए डब्ल्यू टी पॅकेज, नंतर स्विंग पॅकेज ऍड केलं, आणि पब्लिक क्लास, पब्लिक क्लास जे बटन डेमो एक्सटेंड्स जे फ्रेम, आपण काय केलं, फ्रेम वापरलं, एक्सटेंड्स जे फ्रेम, ओके, अपलेट वापरलेलं नाही आहे, आपण फ्रेम वापरून करणार, एक्सटेंड्स जे फ्रेम, आणि त्याचा कन्स्ट्रक्टर काय केला, जे बटन डेमो, ओके, जे बटन डेमो. आता इथं काही मेथड्स आहेत, कुठल्या, सेट साईज, सेट विजिबल, सेट टायटल, सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन, बरोबर आहे, ह्या जनरली आपण व्हाइड मेन मध्ये लिहिल्या होत्या, ठीक आहे. तुम्ही इथं सुद्धा विदाउट ऑब्जेक्ट आपण वापरू शकतो. इतर वेळेला आपण काय केलेलं आहे, इथं पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मध्ये त्या चारही मेथड लिहिल्या होत्या, कुठल्या, सेट साईज, सेट विजिबल, सेट टायटल आणि सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन. तुम्ही इथं सुद्धा विदाउट ऑब्जेक्ट ह्या मेथड तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता, दोन्हीचा अर्थ एकच आहे. तुम्ही खाली लिहिला तर ऑब्जेक्ट वापरायला लागेल मेन मध्ये, इथं क्लास मध्ये लिहिला तर, कन्स्ट्रक्टर मध्ये लिहिला तर तुम्हाला ते ऑब्जेक्ट डॉट असं काय वापरायची गरज नाही. तर त्या फ्रेमला साईज दिली, विड्थ आणि हाईट 400 400, सेट विजिबल ट्रू ठेवलं, त्याला टायटल नाव दिलं, त्या फ्रेमला नाव दिलं प्रोग्राम ऑफ जे बटन, सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन जे फ्रॉम डॉट एक्झिट ऑन क्लोज, बरोबर, ती फ्रेम क्लोज करता येते त्यासाठी आपल्याला हे सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन करायला लागेल. नंतर बघा, कंटेनर सिटी इज इक्वल टू गेट कंटेन पेन, ओके, आपल्याला काय केला, कंटेनरचा ऑब्जेक्ट तयार केला सिटी, आणि त्याचा लेआउट सेट केला, काय केला, सिटी डॉट सेट लेआउट न्यू फ्लो लेआउट, त्याला फ्लो लेआउट सेट केला. नंतर आपल्याला इमेज आणि काय करायचं आहे, स्ट्रिंग, असं दोन्ही ऍड करायचं आहे त्या बटनला. तर त्यासाठी काय केलं बघा, इमेज आयकॉनचा ऑब्जेक्ट तयार केला, इमेज आयकॉन आय न्यू इमेज आयकॉन, आणि ब्रॅकेटमध्ये काय दिलं, त्या इमेजचं नाव, इमेजचं नाव काय दिलंय, स्मॉल मध्ये आय आहे इथं, इंडिया डॉट जी आय एफ किंवा इंडिया डॉट जेपीजी, ठीक आहे, जे काय त्या फोटोचं नाव आहे किंवा इमेजचं नाव आहे ते नाव दिलं, ठीक आहे. प्रोग्राम आणि ती इमेज एकाच फोल्डरमध्ये सेव्ह असले पाहिजे, किंवा दुसरीकडे असेल तर तुम्हाला इथं पाथ द्यायला पाहिजे. तर नाव काय ते इमेजचं, इंडिया डॉट जी आय एफ, आय स्मॉल आहे. नंतर बघा, बटन काय केलं बघा, जे बटन बी वन इज इक्वल टू न्यू जे बटन इंडिया, बरोबर, त्या बटनवर काय नाव यायला पाहिजे, इंडिया असं नाव आलं पाहिजे, इथं आय कॅपिटल आहे, इंडिया असं नाव आलं. कसं तयार केलं बघा, जे बटन बी वन इज इक्वल टू न्यू जे बटन, बरोबर आहे, आणि इन ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग इंडिया, कॉमा, कॉमा काय केलं, बटन कॉमा आय, आय म्हणजे कसला आहे बघा, आय हा इमेज आयकॉनचा ऑब्जेक्ट आहे, इमेज आयकॉनचा ऑब्जेक्ट काय, आय, आणि आय मध्ये काय स्टोअर आहे, हे इंडिया, स्मॉल इंडिया, म्हणजे ही काय एक इमेज आहे, इंडिया डॉट जी आय एफ, ठीक आहे, ती इमेज आहे, म्हणजे इंडिया अक्षर पण येईल आणि इमेज पण येईल, ठीक आहे. जे बटन बी वन इज इक्वल टू न्यू जे बटन. नंतर काय केलं बघा, हे बटन कशामध्ये ऍड करायचं आहे, कंटेनर मध्ये ऍड करायचं, त्यासाठी काय लिहिले बघा, सिटी डॉट ऍड बी वन, सिटी डॉट ऍड बी वन, ऍड मेथड वापरतो आपण, कॉम्पोनंट कशामध्ये ऍड केला, कंटेनर मध्ये, सिटी डॉट ऍड बी वन, बी वन हा कशाचा ऑब्जेक्ट होता, बटनचा, म्हणजे तो कशामध्ये ऍड केला, कंटेनर मध्ये, सिटी डॉट ऍड बी वन. नंतर काय केलं बघा, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मध्ये काय लिहिलेलं आहे, आपण फक्त एक कन्स्ट्रक्टर तयार केला, म्हणजे ऑब्जेक्ट तयार केला, जे बटन
डेमो बी इज इक्वल टू न्यू जे बटन डेमो, म्हणजे पहिला ऑब्जेक्ट तयार केल्या केल्या काय होतात ऑटोमॅटिकली काय होणार हा हा कन्स्ट्रक्टर तुमचा कॉल होतो, बरोबर आहे की नाही. कन्स्ट्रक्टरची प्रॉपर्टी ही आहे की आपण ऑब्जेक्ट ज्या वेळेला तयार करतो एखाद्या क्लासचा त्यावेळेला ऑटोमॅटिकली तो कन्स्ट्रक्टर काय होतो कॉल होतो. ठीक आहे, इथे कॉल करायची काय गरज नाही, क्लासचं नाव सेम आहे जे बटन डेमो, फंक्शनचं नाव सेम आहे जे बटन डेमो, तर इट विल ऑटोमॅटिकली कॉल. ठीक आहे, तर हे ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होईल हा प्रोग्राम रन होईल. रन केल्यानंतर प्रोग्राम रन केल्यानंतर आता याचा आउटपुट कसा येणार आहे बघा, तुम्हाला आउटपुट रन करायचं असेल तर काय करायला लागणार आहे, रन करायचं असेल तर काय करायला लागणार बघा तुम्हाला इथं काय करायला लागणार, जावा सी जे बटन डॉट जावा कमांड द्यावा लागेल आणि रन करण्यासाठी जावा जे बटन डेमो हे रन करण्यासाठी, हे काय अपलेट नाही त्यामुळे अपलेट व्ह्यूअर वापरायची गरज नाही, कंपाईल करण्यासाठी जावा सी, रन करण्यासाठी जावा, आणि ह्या त्या प्रोग्रामचं काय दिसेल सॅम्पल आउटपुट प्रोग्राम ऑफ जे बटन हे नाव दिले आपण, हे मिनिमाइज मॅक्झिमाइज आणि क्लोज बटन, आणि हे इंडिया म्हणजे फ्लॅग एक तयार केलेला आहे, इंडिया डॉट जेपीजी म्हटले की नाही, इंडिया डॉट जी आय एफ, तर हा फोटो आहे एका फ्लॅगचा. ठीक आहे, आणि इंडिया असं ते त्याच्यावर इथं काय दिले ह्या बटनवरच काय दिलेलं आहे अक्षर दिले इंडिया, त्यामुळे इमेज पण ऍड झाली आणि अक्षर सुद्धा ऍड झाली इंडिया. तुम्ही फक्त इमेज ऍड करू शकता, फक्त अक्षर ऍड करू शकता, किंवा दोन्ही सुद्धा ऍड करू शकतो. आपल्या प्रोग्राममध्ये आपण दोन्ही पण ऍड केलेलं आहे, काय केलेलं आहे त्या बटनवर काय केलेलं आहे आपण इमेज पण ऍड केली आणि अक्षर. ओके, सो दिस इज अ सॅम्पल आउटपुट ऑफ जे बटन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय होऊया नेक्स्ट काय बघा, जे चेकबॉक्स. आता इथं काय बघा, जे चेकबॉक्स आपण चेक करतो बघा बऱ्याच वेळा नावात चेकबॉक्स असं टिक मार्क करतो, बरोबर, सिलेक्ट केल्यानंतर काय येते असं टिक मार्क येते, त्याला आपण चेकबॉक्स असं म्हणतो, आपण ते ऑलरेडी एडब्ल्यूटी मध्ये बघितले त्याच पद्धतीने येत आहे. मात्र कसं आहे बघा, जे चेकबॉक्स इज अ इमिजिएट डिराइव्ड क्लास ऑफ जे टॉगल बटन. तर हा कशापासून क्लास डिराइव्ड झालेला आहे, जे टॉगल बटन. आपल्याला एमसीक्यू मध्ये असा क्वेश्चन असू शकतो की जे चेकबॉक्स इज डिराइव्ड फ्रॉम विच क्लास, तर हा इमिजिएट डिराइव्ड क्लास आहे कुठला, जे टॉगल बटन. ओके, याच्यापासून हा जे चेकबॉक्स डिराइव्ड झालेला आहे, त्यामुळे हे काय नाव आहे जे टॉगल बटन पासून हा तयार झाला आहे. विच प्रोव्हाइड्स टू स्टेटेड बटन, म्हणजे ट्रू आणि फॉल्स. टू स्टेटेड बटन म्हणजे आपण चेक किंवा अनचेक म्हणतो, बरोबर आहे. चेक असेल तर असे एक टिक मार्क येईल आणि परत क्लिक केलं की ते निघून जाईल. टू स्टेट, इट इज अ स्विंग व्हर्जन ऑफ AWT चेकबॉक्स विच प्रोव्हाइड्स द फॅसिलिटी टू इन्सर्ट इमेज ऑल्सो. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागते, इमेज सुद्धा आपण इन्सर्ट करू शकतो. म्हणजे चेकबॉक्सच्या साईडला ह्याच्या AWT मध्ये कसं होतं काहीतरी नाव होतं, बरोबर आहे. तर इथं मात्र आता कसं, आता FY आणि चेकबॉक्स, SY चेकबॉक्स, TY चेकबॉक्स, आपण चेक करणार कुठला FY ला का SY ला का TY ला. मात्र FYच्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, एक इमेज दाखवू शकता तिथं. ठीक आहे, तिथं अक्षरच पाहिजे असं का नाही, इमेज सुद्धा तुम्ही तिथं लेबल म्हणून देऊ शकता. याचे कन्स्ट्रक्टर काय आहेत बघा, जे चेकबॉक्सचे पहिला बघा, जे चेकबॉक्स इमेज आयकॉन ऑब्जेक्ट, म्हणजे काय करता येईल तुम्हाला ह्या कन्स्ट्रक्टरचा वापर करून आपल्याला इमेज ऍड करता येईल, बरोबर. याच्या आधी तुम्ही अक्षर घेतलाय एफ वाय एस वाय टी वाय आहे, बरोबर आहे. मग त्या एफ वायच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी एक इमेज टाकू शकता, किंवा आता वेगवेगळे काहीतरी आता मोबाईल आहे, बरोबर आहे, मोबाईलचे तीन फोटो आहेत आणि पुढे चेकबॉक्स, तुम्हाला कुठला मोबाईल आपण हवा तो आपण सिलेक्ट करू शकतो, फ्लॉवर सिलेक्ट करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे तिथं मोबाईलच्या नावाच्या ठिकाणी ते इमेजेस त्या मोबाईलची तिथं असू शकते आणि तिथे आपण चेक करणार, त्याच्या पुढे चेकबॉक्स येणार. ठीक आहे, तर इमेज ऍड करायची असेल चेकबॉक्स मध्ये, तर म्हणजे चेकबॉक्स विथ इमेज असं ऍड करायचं असेल तर आपल्याला काय लिहायला लागणार आहे, जे चेकबॉक्स इमेज आयकॉन ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ऑलरेडी चेक दाखवायचं आहे. आता बघा, जे चेकबॉक्स इमेज आयकॉन कॉमा बुलियन स्टेट. बुलियन स्टेट म्हणजे काय, ट्रू आणि फॉल्स. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा, ऑलरेडी जे एमटी असतात आपण सिलेक्ट केल्यानंतर तिथे टिक मार्क येते चेकची, बरोबर आहे. मात्र ते ऑलरेडी टिक तुम्हाला दाखवायची असेल तर तुम्हाला इथे बुलियन स्टेट काय घ्यायचे, ट्रू. ट्रू जर घेतला तर त्या ऑप्शनला ती जी काय इमेज असेल तर तिथं समोर टिक मार्क येईल. बुलियन स्टेट काय असतात, ट्रू आणि फॉल्स. बाय डिफॉल्ट फॉल्स असते, मात्र आपण ट्रू सुद्धा करू शकतो. नंतर काय बघा, जे चेकबॉक्स स्ट्रिंग टेक्स्ट, म्हणजे आपण चेकबॉक्स बरोबर ते चौकोनी जो बॉक्स असतो की नाही चेकबॉक्स, त्याच्या साईडला आपण काय पाहिजे, आम्हाला स्ट्रिंगच पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एफ वाय एस वाय का टी वाय आहे, कॉम्प्युटर सिव्हिल आहे का मेकॅनिकल आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो, डायरेक्ट आपण काय करू शकतो, स्ट्रिंग तयार करू शकतो, तिथे स्ट्रिंग घेऊ शकतो. नंतर काय बघा, जे चेकबॉक्स स्ट्रिंग टेक्स्ट कॉमा बुलियन स्टेट, हे मगाशी दुसऱ्या कन्स्ट्रक्टर प्रमाणे, म्हणजे तिथे स्ट्रिंग असणार, चेकबॉक्सच्या आधी काय असणार, अक्षर असणार, परंतु एखादा चेकबॉक्स आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, ऑलरेडी सिलेक्ट केलेला दाखवायचा असेल तर तुम्हाला इथे ट्रू म्हणून घेऊ शकता. ठीक आहे, मग तुम्ही पहिला करा, दुसरा करा, तिसरा करा, कुठलाही चेकबॉक्स जेवढी तयार कराल त्यातला कुठलाही तुम्ही ऑलरेडी चेक करू शकता. नंतर काय बघा, जे चेकबॉक्स स्ट्रिंग हॅलो हॅलो हा जरासा नेटवर्क इश्यू आहे, पुन्हा चालू करतोय मी, पुन्हा चालू करतोय.
चालू करतोय मी पुन्हा 2 मिनिटं चालू करतोय. हां चालू करतोय मी. तर आता लास्टचा जो आहे, लास्टचा कुठला आहे बघा, पाचवा कुठला होता, जे चेकबॉक्स स्ट्रिंग टेक्स्ट कॉमा इमेज आयकॉन ऑब्जेक्ट. म्हणजे आपल्याला त्या चेकबॉक्सला आपल्याला काय करायचं आहे, एक लेबल पण द्यायचं आहे, म्हणजे स्ट्रिंग पण द्यायची आणि इमेज पण द्यायची, दोन्ही द्यायचं असेल तर आपल्याला दोन्ही सुद्धा इथं या पाचव्या कन्स्ट्रक्टरचा वापर करून करू शकतो. सहावा कन्स्ट्रक्टर कुठला आहे बघा, सहावा कन्स्ट्रक्टर कुठला आहे बघा, जे चेकबॉक्स स्ट्रिंग टेक्स्ट इमेज आयकॉन ऑब्जेक्ट कॉमा बुलियन स्ट्रिंग. म्हणजे आपल्याला त्याला अक्षर सुद्धा दिली, इमेज पण दिली आणि बुलियन स्टेट म्हणजे काय केलं, बुलियन स्टेट जर ट्रू लिहिली तर ऑलरेडी तो चेकबॉक्स काय होईल, चेकड असेल. बाय डिफॉल्ट काय असतो, तो अनचेक असतो, म्हणजे त्याच्यावर कोणतीही टिक नसते. बरोबर, जनरली आपण एखादा फॉर्म भरताना बघा, ऑलरेडी टिक नसते, आपण सिलेक्ट करतो एखादी कॅटेगरी सिलेक्ट करायची, ओपन, ओबीसी, एससी, आपण तो बॉक्स सिलेक्ट करतो, ठीक आहे, म्हणजे ट्रू करतो. तर तो ऑलरेडी आपल्याला बाय डिफॉल्ट काहीतरी सिलेक्टेड दाखवायचा असेल तर इथे तुम्हाला काय घ्यायला लागेल, ट्रू असा घ्यायला लागेल. ओके, सो दीज आर द कन्स्ट्रक्टर ऑफ जे चेकबॉक्स. आता बघा नेक्स्ट काय, मेथड्स ऑफ जे चेकबॉक्स आपण बघूया. मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत बघा, फर्स्ट काय बघा, व्हॉइड सेट टेक्स्ट स्ट्रिंग टेक्स्ट. म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर सारखं आपल्याला त्या काय करायचं आहे, चेकबॉक्सला काय करायचं आहे, स्ट्रिंग म्हणजे नाव काहीतरी द्यायचं आहे. बरोबर, चेकबॉक्सला. तर तुम्ही काय करू शकता, व्हॉइड सेट टेक्स्ट या मेथडचा वापर करू शकता. त्याच्यानंतर त्या दिलेल्या चेकबॉक्सला जे काही नाव दिलेलं आहे, एफ वाय एस वाय टी वाय, तर ते काय नाव दिले हे आपल्याला रिटर्न करायचं आहे, त्यासाठी काय वापरू शकतो, स्ट्रिंग गेट टेक्स्ट. त्याच्यानंतर व्हॉइड सेट आयकॉन इमेज आयकॉन ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या चेकबॉक्सला इमेज सेट करायची आहे. बरोबर, इमेज आपल्याला काय करायची आहे, सेट करायची असेल तर काय करायला लागेल बघा, व्हॉइड सेट आयकॉन इमेज, इमेज आयकॉन ऑब्जेक्ट, म्हणजे काय करायला लागेल, चेकबॉक्सला आपल्याला काय करायचं आहे, इमेज आपल्याला आपण सेट करू शकतो. व्हॉइड सेट आयकॉन इमेज आयकॉन ऑब्जेक्ट, त्यामुळे काय होईल, एखाद्या चेकबॉक्सला आपण काय करू शकतो, इमेज सेट करू शकतो. नंतरचे काय बघा मेथड, फोर्थ मेथड काय, इमेज आयकॉन गेट आयकॉन. म्हणजे काय होईल, एखाद्या चेकबॉक्सला जर आपण काय केलं, नाव दिलं, बरोबर आहे, एखाद्या इमेज, एखाद्या चेकबॉक्सला काय दिलं, आपण इमेज ऑलरेडी आपण त्याला सेट केली असेल, तर त्या चेकबॉक्सला कोणती इमेज दिलेली आहे, त्याचं नाव काय आहे, तर हे आपल्याला रिटर्न करायचे असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे, इमेज आयकॉन गेट आयकॉन ही मेथड आपल्याला वापरायची आहे. नेक्स्ट काय बघा, व्हॉइड सेट सिलेक्टेड बुलियन स्टेट. म्हणजे काय, आपण एखादा पर्टिक्युलर चेकबॉक्स काय करू शकतो, मगाशी कन्स्ट्रक्टर सारखा सिलेक्ट करू शकतो, ठीक आहे, ट्रू करू शकतो. त्यासाठी काय करायचं आहे, व्हॉइड सेट सिलेक्टेड बुलियन स्टेट. म्हणजे काय होईल, एखादा चेकबॉक्स जो आहे काय करायचा आहे, एखादा चेकबॉक्स जो आहे काय, तो आपण काय करू शकतो, ट्रू करू शकतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, त्यासाठी काय करायचं आहे, व्हॉइड सेट सिलेक्टेड बुलियन स्टेट. म्हणजे काय होईल, तो चेकबॉक्स काय होईल, सिलेक्टेड होईल, कुठलाही तुम्हाला जो पाहिजे तो चेकबॉक्स काय होईल, सिलेक्टेड होईल. त्यासाठी काय बघा, व्हॉइड सेट सिलेक्टेड बुलियन स्टेट. बुलियन स्टेट म्हणजे ट्रू ऑर फॉल्स आहे, बाय डिफॉल्ट काय असते, फॉल्स, परंतु आपल्याला ते चेक करायचं असेल एक पर्टिक्युलर चेकबॉक्स, तर त्यासाठी काय वापरायचं आहे, व्हॉइड सेट सिलेक्टेड. नंतर काय करायचं आहे बघा, बुलियन इज सिलेक्टेड, आपल्याला काय करायचं आहे की तो चेकबॉक्स हा ट्रू आहे का फॉल्स, म्हणजे सिलेक्ट केलेला आहे का नाही सिलेक्ट केलेला आहे, हे जर रिटर्न करायचं असेल तर काय वापरायचं आपल्याला, बुलियन इज सिलेक्टेड. मग हे काय दाखवल, एकतर मी तर ट्रू दाखवल, नसेल तर फॉल्स, म्हणजे चेक केला असेल तर ट्रू दाखवल, नसेल तर काय दाखवल, फॉल्स उत्तर येईल त्याचं, ठीक आहे. सो दीज आर द मेथड्स ऑफ चेकबॉक्स. तर याचा एक आपण स्मॉल प्रोग्राम बघूया. आता बघा, यूज ऑफ चेकबॉक्स, ठीक आहे, इथं पण आपल्याला काय करायचं, इम्पोर्ट जावा डॉट एडब्ल्यू टी डॉट स्टार, इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग डॉट स्टार, ही दोन पॅकेज आपल्याला ऍड करायचे. पब्लिक क्लास चेकबॉक्स डेमो एक्सटेंड्स जे फ्रेम, हे पण आपण फ्रेमनाच वापरणार आहोत, एक्सटेंड्स जे फ्रेम. जे चेकबॉक्स डेमो ह्या कन्स्ट्रक्टर मध्ये काय केले बघा, मगासारखं सेट साईज केली, सेट विजिबल केलं, सेट टायटल केलं, सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन केलं, हे कॉमन, सेट साईज, सेट विजिबल, सेट टायटल, सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन, ओके, हे चार कॉमन झाल्यानंतर आपण काय केला, कंटेनर तयार केला मगासारखा, कंटेनर सिटी इज इक्वल टू गेट कंटेन पेन. नंतर लेआउट सेट केला, सिटी डॉट सेट लेआउट न्यू फ्लो लेआउट, ठीक आहे. नंतर काय केलं बघा, आता जे चेकबॉक्स, मगाशी जसं मगाच्या प्रोग्राम मध्ये जे बटन होतं, आता काय, जे चेकबॉक्स, जे चेकबॉक्स सी वन इज इक्वल टू न्यू जे चेकबॉक्स जावा, जावा असं त्या चेकबॉक्सचं नाव आहे. कॉमा काय केले, ट्रू, ट्रू म्हणजे काय सांगा, ऑलरेडी आता ते चेक असणार, जावा वर काय असणार, ते टिकमार्क ऑलरेडी तिथं असणार, दॅट इज सिलेक्टेड, ओके. नंतर अजून एक चेकबॉक्स घेतला, जे चेकबॉक्स सी टू इज इक्वल टू न्यू जे चेकबॉक्स
डबल इन्वर्टेड मध्ये काय लिहिलंय सी प्लस प्लस, म्हणजे पहिल्या चेकबॉक्सचं नाव काय जावा, दुसऱ्या चेकबॉक्सचं नाव काय सी प्लस प्लस. मात्र जावा हे काय ऑलरेडी सिलेक्टेड आहे आणि सी प्लस प्लस हे ऑलरेडी सिलेक्टेड नाही. ठीक आहे, म्हणजे बुलियन व्हॅल्यू हिची ट्रू आहे हिची फॉल्स आहे. तर हे दोन चेकबॉक्स तयार केले. मात्र आपल्याला माहित आहे कुठलाही एखादा कॉम्पोनंट स्विंग तयार केला तर तो कशामध्ये ऍड करावा लागतो, कंटेनर मध्ये ऍड करावा लागतो. बरोबर आहे. मग आपल्याला सांगा कंटेनर मध्ये कसं ऍड करणार, आपल्याला कंटेनर मध्ये ऍड करण्यासाठी काय लिहायला लागणार, सिटी डॉट ऍड सी वन, सिटी डॉट ऍड सी टू. लक्षात येते का बघा, सिटी डॉट ऍड सी वन, सिटी डॉट ऍड सी टू. ओके, त्यामुळे काय होईल, सिटी डॉट ऍड सी वन म्हणजे काय होईल, पहिला चेकबॉक्स ऍड होईल. सिटी डॉट ऍड सी टू म्हणजे काय होईल, दुसरा चेकबॉक्स जो आहे तो काय होईल, दुसरा चेकबॉक्स जो आहे तो कशामध्ये ऍड होईल, कंपोनंट मध्ये कंटेनर मध्ये ऍड होईल. सिटी डॉट ऍड सी वन, सिटी डॉट ऍड सी टू. ओके, म्हणजे काय, पहिल्यांदा जावा नावाचा चेकबॉक्स ऍड केला, नंतर सी प्लस नावाचा चेकबॉक्स ऍड केला. आता याच्यामध्ये या चार लाईनच महत्वाचे, बाकी सगळं कॉमन आहे. या फर्स्ट फोर्थ सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सहा लाईन जवळजवळ ह्या कॉमनच आहे, सगळीकडेच आपल्याला ह्या मेथड लिहायचे आहेत. मग इथे चेकबॉक्स तयार केले दोन, आणि हे चेकबॉक्स कशामध्ये ऍड केले, कंटेनर मध्ये ऍड केले, कंटेनरच्या ऑब्जेक्ट मध्ये, सिटी डॉट ऍड सी वन, सिटी डॉट ऍड सी टू. आणि मेन मध्ये काय केले बघा, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मध्ये आपल्याला जे चेकबॉक्स डेमो चा ऑब्जेक्ट तयार केला, जे इज इक्वल टू न्यू जे चेकबॉक्स डेमो. म्हणजे काय केलं, जे चेकबॉक्स डेमोचा काय केला आपण, ऑब्जेक्ट तयार केला. काय केला, ऑब्जेक्ट तयार केला. त्या ह्याचं काय नाव आहे, त्या ह्याचं नाव काय बघा, ऑब्जेक्टचं नाव काय दिलंय बघा, ऑब्जेक्टचं नाव काय दिलंय, जे दिलंय. त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होणार सांगा, त्या ऑटोमॅटिकली काय करेल की ते त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल करेल. बरोबर आहे, ते कन्स्ट्रक्टर तो काय करेल, कॉल करेल. कुठला कन्स्ट्रक्टर कॉल करेल, हा कन्स्ट्रक्टर कॉल करेल, कुठला, जे चेकबॉक्स डेमो. त्यामुळे ह्याच्यातल्या आतल्या सगळ्या मेथड्स काय होतील, ह्या सगळ्या कॉल होतील. ओके, तर हा असा हा सॅम्पल याचा काय प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, त्याचं काय येईल, आउटपुट कसं येईल बघा, आउटपुट कसं येणार आहे, त्याचं आउटपुट कसं येईल, आउटपुट बघा, जावा सी, जे चेकबॉक्स डेमो डॉट जावा, म्हणजे काय होईल, कंपाईल झाला. रन करण्यासाठी काय बघा, जावा जावा जे चेकबॉक्स डेमो, म्हणजे काय होईल, प्रोग्राम काय होईल, हा त्याचं आउटपुट काय येईल, प्रोग्राम ऑफ जे चेकबॉक्स हे नाव दिले आणि जावा आणि सी प्लस हे दोन चेकबॉक्स तयार झाले. लक्षात आले का बघा, जावा आणि सी प्लस त्याची नाव आहे, जावा आणि सी प्लस. उद्या इथं आपण एखादी इमेज सुद्धा ऍड करू शकतो जावाच्या ठिकाणी किंवा सी प्लसच्या ठिकाणी, इमेज आणि स्ट्रिंग असं पण दोन्ही ऍड करू शकतो. आणि इथे टिक आले तर आपण त्या प्रोग्राम मध्ये ऑलरेडी काय केलं, इथे ट्रू लिहिले, म्हणून ते काय झालं, ऑलरेडी काय झालं, ते चेक झालं. बरोबर, इथे ट्रू दिले बघा, जावा ट्रू, म्हणून ते ऑलरेडी काय झालं, हे सिलेक्टेड झालं. लक्षात येते का बघा. तर हे काय, हे सॅम्पल काय आहे, आउटपुट आहे या प्रोग्रामचं, काय आउटपुट, ह्याला काय म्हणायचं, चेकबॉक्स असं म्हणायचं. आपण सिलेक्ट करतो बघा, फॉर्म वगैरे भरताना ह्याला आपण काही चेकबॉक्स करतो, सिलेक्ट करतो. ठीक आहे, तर हे जे चेकबॉक्स. नंतर आता पुढचं जे बघूया आपण, ते रेडिओ बटन बघूया. रेडिओ बटन म्हणजे जे गोल बटन असतात बघा, त्याला आपण रेडिओ बटन असं म्हणतोय. ठीक आहे, तर जे रेडिओ बटन इज अ इमिजिएट डिराइव्ड क्लास ऑफ झेड टॉगल बटन. आता हा क्लास कशापासून डिराइव्ड झालाय, हे सुद्धा एमसीक्यू मध्ये विचारतो की हे कशापासून डिराइव्ड क्लास झालाय. जे टॉगल बटन क्लासचं नाव काय, जे टॉगल टॉगल बटन पासून जे रेडिओ बटन तयार केलाय, विच प्रोव्हाइड्स टू स्टेटेड बटन. इथं पण ट्रू फॉल्स असं, म्हणजे एकतर ते बटन सिलेक्ट असेल किंवा सिलेक्ट नसेल, ट्रू आणि फॉल्स. इट इज अ स्विंग वर्जन ऑफ एडब्ल्यूटी रेडिओ बटन विच प्रोव्हाइड्स द फॅसिलिटी टू इन्सर्ट इमेज ऑल्सो. त्याच्यामध्ये सुद्धा आपण इमेज आपण सेट करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता मी होस्ट जरास बदलतो, आकांक्षाला करतोय तोपर्यंत. त्याच्यानंतर बघा, कन्स्ट्रक्टर्स ऑफ जे चेकबॉक्स, जे रेडिओ बटन इमेज आयकॉन ऑब्जेक्ट. बरोबर आहे, म्हणजे काय होईल, जे रेडिओ बटन इमेज आयकॉन ऑब्जेक्ट म्हणजे काय होईल, त्या रेडिओ बटनला काय होईल, तिथं जी अक्षर असतात रेडिओ बटनच्या आधी, त्याच्याऐवजी काय होईल, तुम्हाला एक इमेज म्हणून सेट होईल तिथे, इमेज आणि त्याच्या पुढे तिथं गोल बटन येईल. लक्षात आलं काय बघा, इमेज आणि त्याच्या पुढे गोल बटन येईल. त्याच्यानंतर काय येईल, जे रेडिओ बटन इमेज आयकॉन कॉमा बुलियन स्टेट, म्हणजे काय होईल, जी काही रेडिओ बटन आहे, दोन तीन बटन काय असतील, एफ वाय एस वाय टी वाय, समोर गोल बटन असणार. बरोबर आहे, तर ते ऑलरेडी सिलेक्ट करायचं असेल, मग सारखं जावा
टिक होतं, तसं ट्रू ऑलरेडी सिलेक्ट करायचं असेल ते गोल बटन, तर त्यासाठी आपण इथं इमेज आयकॉन कमा बुलियन सेट, इथे ट्रू म्हटलं तर ते बटन ऑलरेडी सिलेक्ट असेल. नंतर बघा जे रेडिओ बटन स्ट्रिंग टेक्स्ट, म्हणजे इमेजच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट एफ वाय एस वाय टी वाय त्याच्या पुढे गोल बटन किंवा गोल बटन आणि एफ वाय एस वाय टी वाय लक्षात. तर तिथं अक्षर पाहिजे असतील बटनाच्या आधी, बटनाचं नाव काय पाहिजे, अक्षर आहे. रेडिओ बटन जे तयार केले ना त्याच्या आधी काय असेल, स्ट्रिंग असेल, तर आपण काय वापरू शकतो, ह्या कन्स्ट्रक्टर वापरू शकतो, जे रेडिओ बटन स्ट्रिंग टेक्स्ट. त्याच्यानंतर बघा मगासारखंच परत जे रेडिओ बटन स्ट्रिंग टेक्स्ट कॉमा बुलियन स्टेट, म्हणजे ते बटन ऑलरेडी सिलेक्ट करायचं असेल तर आपण इथं ट्रू लिहू शकतो, नसेल तर बाय डिफॉल्ट ते फॉल्स असणार आहे, म्हणजे अनसिलेक्टेड असणार. त्यासाठी इथं स्ट्रिंग आणि इथं मगाशी काय घेतलेलं इमेज, इमेजला आपण ट्रू करू शकतो किंवा एखाद्या बटनला स्ट्रिंग दिली असेल त्याला पण आपण ट्रू करू शकतो. नंतर बघा जे रेडिओ बटन स्ट्रिंग टेक्स्ट कॉमा इमेज आयकॉन ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या रेडिओ बटनला आपण नाव पण देऊ शकतो, म्हणजे अक्षर पण देऊ शकतो आणि इमेज पण देऊ शकतो. हे दोन्ही करायचं असेल तर आपल्याला काय करायचं, काय वापरता येईल, कन्स्ट्रक्टर जे रेडिओ बटन स्ट्रिंग टेक्स्ट कॉमा इमेज आयकॉन ऑब्जेक्ट. नंतर काय बघा हे दोन्ही वापरायचं आहे, स्ट्रिंग पण वापरायचं आहे, इमेज पण वापरायची आणि व्हॅल्यू कुठली तरी सिलेक्ट करायचे, बुलियन स्टेट ट्रू, म्हणजे एखादं बटन आपल्याला ऑलरेडी चेकड करायचं किंवा सिलेक्टेड दाखवायचं आहे तर इथं आपण ट्रू लिहिणार. त्यासाठी काय वापरायचं आहे, लास्ट कन्स्ट्रक्टर जे रेडिओ बटन स्ट्रिंग टेक्स्ट कॉमा इमेज आयकॉन ऑब्जेक्ट कॉमा बुलियन स्टेट. ओके, सो दीज आर द कन्स्ट्रक्टर ऑफ द जे चेकबॉक्स. हे साधारण या तिन्हीला सेमच आहे, ठीक आहे. तुम्ही चेकबॉक्सला जावा, रेडिओ बटनला जावा, ठीक आहे, किंवा बटनला जावा, ह्या सगळ्या बऱ्यापैकी कन्स्ट्रक्टर हे सेमच आहेत, फक्त थोडीफार नावं चेंज आहेत. त्याच्यानंतर काय बघा, रेडिओ बटन मस्ट बी कॉन्फिगर्ड इन टू ग्रुप, याचा आपल्याला ग्रुप करावा लागतो, आपण एडब्ल्यूटी मध्ये पण बघितलंय. हेन्स ओनली वन ऑफ द रेडिओ बटन कॅन बी चेकड फ्रॉम ग्रुप ऍट अ टाइम, म्हणजे कसं आहे, वेगवेगळ्या ग्रुप, समजा एखाद्या ग्रुप मधलं एक बटन सिलेक्ट करू शकतो, दुसऱ्या ग्रुप मधलं परत दुसरं बटन करू शकतो, आपण वेगवेगळे बटन आहेत, मग त्याचा ग्रुप वन, ग्रुप टू, ग्रुप थ्रू असे वेगळे ग्रुप करू शकतो. एका ग्रुपमध्ये एकापेक्षा जास्त बटन असू शकतात, दुसऱ्या ग्रुपमध्ये अजून एकापेक्षा जास्त बटन असू शकतात, तर त्या ग्रुपमधला आपल्याला एकच बटन सिलेक्ट करता येतं, मल्टिपल बटन सिलेक्ट करता येणार नाही. इफ युजर सिलेक्ट अ रेडिओ बटन देन ऑटोमॅटिकली प्रिव्हियसली सिलेक्टेड रेडिओ बटन विल गेट डिसिलेक्टेड, म्हणजे काय, ऑलरेडी एक बटन सिलेक्ट केले, ठीक आहे, एफ वायला सिलेक्ट केले, मी एस वायवर सिलेक्ट क्लिक केल्यावर एफ वायचं अनचेक होणार, टीआर क्लिक केलं की एस वाय अनचेक होणार, म्हणजे त्या ग्रुपमध्ये एकच बटन सिलेक्ट होणार. लक्षात येते काय, बघा एफ वाय एस वाय टीवाय ऍट अ टाइम दोन दोन तीन तीन अशी बटन सिलेक्ट होणार नाही, ते ऑटोमॅटिकली काय होणार, डिसिलेक्ट होणार आधीच जर दुसरं आपण सिलेक्ट केलं. सो फॉर दिस क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ, सो फॉर दिस वी कॅन क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ बटन ग्रुप क्लास विथ अ डिफॉल्ट कन्सेप्ट. त्यासाठी आपल्याला बटन ग्रुपचा आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट तयार करायचा आहे, ते आपण बघूया प्रोग्राम मध्ये. Use add method of button group class to add radio button object into group. त्यासाठी आपल्याला button group चा ऑब्जेक्ट वापरून त्याच्यामध्ये add method ही वापरायचे, ते आपल्याला प्रोग्राम मध्ये आपण बघूया. सिंटॅक्स त्याचा काय बघा, add method चा void add जे radio button object, ठीक आहे. सो दिस इज द सिंटॅक्स फॉर add method, परंतु आपल्याला प्रोग्राम घेतल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल. प्रोग्राम मध्ये काय बघा, प्रोग्राम मध्ये पुन्हा काय केलं बघा, AWT पॅकेज ऍड केलं, स्विंग पॅकेज ऍड केलं, पब्लिक क्लास जे रेडिओ बटन डेमो एक्सटेंड्स जे फ्रेम. ओके, एक्सटेंड्स जे फ्रेम, मगासारखं प्रोग्रामचं नाव आणि फंक्शनचं नाव सेम. कन्स्ट्रक्टर काय केला, जे रेडिओ बटन डेमो, क्लासचं नाव जे रेडिओ बटन डेमो, याचं पण जे रेडिओ बटन डेमो. इथं त्याची काय केली, साईज सिलेक्ट केली, विजिबल ट्रू केलं, टायटल दिलं, डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन केलं, हे पहिले चार ऑप्शन सगळे सेम. कंटेनर तयार केला, त्याचा लेआउट सेट केला, हे सगळं सेम. बदल काय बघा, पहिलं बटन तयार केलं जे रेडिओ बटन B1 इज इक्वल टू न्यू जे रेडिओ बटन मेल, हे पहिलं रेडिओ बटन तयार केलं, त्याला नाव काय दिलं, मेल नाव दिलं. जे रेडिओ बटन B1 इज इक्वल टू न्यू जे रेडिओ बटन डबल इन डॉट मध्ये मेल. दुसरं काय तयार केलं बघा, जे रेडिओ बटन B2 इज इक्वल टू न्यू जे रेडिओ बटन फिमेल, फिमेल एक तयार केलं. नंतर काय केलं बघा, जे रेडिओ बटन B3 इज इक्वल टू न्यू जे रेडिओ बटन XP विंडोज XP, म्हणजे XP एक अजून एक ऑपरेटिंग सिस्टीमचं हे म्हणजे लेबल तयार केलं किंवा रेडिओ बटन तयार केलं, त्याला नाव काय दिलं XP. अजून चौथं काय तयार केलं बघा, जे रेडिओ बटन B4 इज इक्वल टू न्यू जे रेडिओ बटन डबल इनव्हर्टर मध्ये लिनक्स नावाचं अजून एक बटन तयार केलं, एक मेल, एक फिमेल, एक XP, एक लिनक्स. मात्र ह्याचा एक ग्रुप करायचा आपल्याला मेल फिमेलचा, आणि ऑपरेटिंग सिस्टीमसाठी ह्याचा एक ग्रुप करायचा XP आणि लिनक्सचा. बटनाचे नाव काय बघा, B1, B2, B3, B4. क्लासचं नाव काय, जे रेडिओ बटन. ओके, तर ही चार रेडिओ बटन आपण तयार केले. आता आपल्याला काय करायचं बघा, आणि काय केले बघा, आता सगळी बटन ऍड केली पहिला कंटेनरमध्ये, CT.add B1, CT.add B2, B3, B4 हे चारही बटन आपण कंटेनरमध्ये ऍड केले. ओके, B1 पासून B4.
नंतर आपल्याला काय करायचे ग्रुप तयार करायचे. मग अशी सांगितल्याप्रमाणे पहिला बटन ग्रुप बी वन बीजी वन तयार केला न्यू बटन ग्रुप, हा बटन ग्रुप क्लास आहे. बटन ग्रुप बीजी टू इज इक्वल टू न्यू बटन ग्रुप, ठीक आहे. हा दुसरा बीजी वन आणि बीजी टू असे दोन बटन ग्रुप तयार केले, त्याचे ऑब्जेक्ट बीजी वन आणि बीजी टू. आणि पहिल्यामध्ये काय करायचं बघा, मेल आणि फिमेल म्हणजे बीजी वन डॉट ऍड बी वन बीजी वन डॉट ऍड बी टू, म्हणजे दोन इथं पहिल्या ग्रुपमध्ये मेल फिमेल ऍड केले. आणि दुसरा ग्रुप काय, बीजी टू, बीजी टू मध्ये काय केलं बघा, ऍड बी थ्री आणि ऍड बी फोर. बी थ्री बी फोर म्हणजे काय सांगा, ते एक्सपी आणि लिनक्स घेतलेलं ते. आणि बी वन बी टू म्हणजे काय सांगा, मेल आणि फिमेल. असे ते दोन ग्रुप तयार केले. म्हणजे बी वन सिलेक्ट केला तर बी टू अनसिलेक्ट, बी टू सिलेक्ट केला तर बी वन अनसिलेक्ट. तसंच बी थ्री आणि बी फोर मध्ये एक्सपी सिलेक्ट केलं की लिनक्स अनसिलेक्ट होणार, लिनक्स सिलेक्ट केलं की एक्सपी अनसिलेक्ट होणार. मग ह्या दोघांचा एक ग्रुप होणार मेल फिमेलचा, आणि एक्सपी आणि लिनक्सचा ह्याचा एक ग्रुप होणार. ओके, तर अशा पद्धतीने त्यासाठी बटन ग्रुप करायला पाहिजे. नंतर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन मध्ये काय केलं बघा, जे रेडिओ बटन डेमो जे वन इज इक्वल टू न्यू जे रेडिओ बटन डेमो, म्हणजे इथे फक्त ऑब्जेक्ट तयार केला. ऑब्जेक्ट तयार केल्या केल्या काय होणार आहे, त्याचा त्याचा कन्स्ट्रक्टर जो आहे हा हा कन्स्ट्रक्टर कॉल होणार, ठीक आहे. याचं आउटपुट काय बघा, आउटपुट काय येईल बघा, मेल फिमेल एक्सपी आणि लिनक्स, म्हणजे हा एक ग्रुप आहे. मेलवर क्लिक केलं तर काय होईल, फिमेल एकच सिलेक्ट होईल, मेल किंवा फिमेल या दोन्हीपैकी ऍट अ टाइम दोन्ही सिलेक्ट होणार नाही. आणि हा दुसरा ग्रुप आहे एक्सपी आणि लिनक्स, एक्सपी सिलेक्ट केलं की लिनक्स अनसिलेक्ट होईल, लिनक्स सिलेक्ट केलं की एक्सपी अनसिलेक्ट होईल. ओके, म्हणजे हा चारीचा मिळून एक ग्रुप नाही आहे. फक्त काय केलंय आपल्याला, काय केलेलं आहे बघा, दोन्हीपैकी काय करायला लागणार आहे, हे एकच मेल फिमेल तर एक सिलेक्ट करायला लागेल किंवा एक्सपी आणि लिनक्स याच्यापैकी एक सिलेक्ट करायला लागेल. ओके, सो हे आज आपण बघितलंय की रेडिओ बटन बघितलं, सिंपल जे बटन बघितलं, ठीक आहे, त्यानंतर जे चेकबॉक्स बघितला आणि जे रेडिओ बटन बघितलं. ओके, तर हे आपण आज बघितलेलं आहे. तिन्हीचं वर्किंग हे सगळं साधारण सेमच आहे, तिन्हीचं वर्किंग आहे. कन्स्ट्रक्टर सेम आहेत, मेथड्स पण बऱ्यापैकी सेम आहेत, थोडाफार किंचित थोडाफार बदल आहे, बाकी सगळं सेम. प्रत्येकाला आपण असे अक्षर देऊ शकतो किंवा इथं इमेज सुद्धा देऊ शकतो. जसं इंडिया बघितलं जे बटन मध्ये, तसं इथं आपण एखादी इमेज सुद्धा ऍड करू शकतो. इथं मला अक्षर नको आहे, तिथे इमेज पाहिजे तर इमेज पण सिलेक्ट करू शकतो. आणि विथ रेडिओ बटन दोन्ही तर दोन्ही पण ऍड करू शकतो. ओके, तर आज आपण इथं थांबूया. ओके, थँक्यू.